नमस्कार मित्रों, आज आपण जाणून घेणार आहोत एक महाराष्ट्रामधील दुर्मिळ अशा फळाबद्दल ज्याचं नाव आहे रामफळ, ज्याचं सायंटिफिक नेम आहे अनोना रेटिकुला। हे रामफळ हे सीताफळवर्गीय झाड असून रामफळ हे सीताफळाच्या झाडापेक्षा आकाराने खूप मोठे असते आणि रामफळ हे सीताफळापेक्षा आकाराने मोठे असतं। हिवाळा आला की रामफळ बाजारामध्ये दिसू लागते। हे एक भारतीय फळ आहे ज्याबद्दल अनेक धार्मिक पुस्तकांमध्ये देखील लिहिले आहे। हे औषधी गुणधर्म परिपूर्ण आहे। हे रामफळ हे मधुमेह रुग्णांसाठी देखील चांगले आहे। तर हे रामफळ हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ हे फळ खाण्यासाठी आपल्याला सल्ला देत असतात। रामफळाचा उपयोग हा पित्ताच्या रुग्णांना देखील उपयुक्त ठरू शकतो। रामफळाचा गर अतिशय गोड आहे, मधुर व पोट भरण्यासारखा असतो, म्हणून याचा आईस्क्रीममध्ये रामफळाचा गराचा उपयोग करतात। रामफळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते। रामफळामध्ये आयन जास्त असल्याकारणाने आपण याचा उपयोग आपल्या ब्लड सेल्स किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो। हिमोग्लोबिन वाढल्याने आपल्या स्नायूचे रक्त पुरवठा हा देखील चांगला होऊ शकतो। माणसाच्या पोटाची पचनक्रिया वाढवण्यासाठी फायबर हे अत्यंत उपयोग असते। तर या रामफळामध्ये फायबरचं कंटेंट हे खूप जास्त असल्यामुळे आपण याला पचनक्रिया वाढवण्यासाठीसुद्धा आपण याला वापरात आणू शकतो आणि रामफळ खाल्ल्याने आपली जी पोटाची पचनक्रिया आहे ती सुधारू शकते। रामफळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे खूप जास्त आहे, म्हणून आपण याला आपल्या मेंदूचा विकास करण्यासाठी याला वापर करू शकतो। आपल्या ब्रेनला जास्तीत जास्त हे ऑक्सिजनचं प्रमाण लागत असतं, म्हणून आपण याला आपल्या मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी आपण याचा रामफळाचा उपयोग करू शकतो। रामफळाचा उपयोग आपण आपल्या हार्टला क्लीन करण्यासाठी व रक्तप्रवाह करणाऱ्या स्नायूंना क्लीन करण्यासाठीसुद्धा आपण त्याला करू शकतो। याच्यामध्ये डी व्हिटॅमिन D6 असल्यामुळे याच्यामध्ये आपलं हार्टचं क्लिनिंग हे व्यवस्थित होऊन त्या स्नायू व्यवस्थित आणि आपलं ब्लड व्यवस्थित आपलं पास करत असतात। ऑब्झर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं रामफळाचा आकार आणि आपल्या मानवीय हार्टचा आकार हा दोघांचा आकार दिसायला आपल्याला सेमच दिसतो। रामफळाचा सर्वात जास्त मोठा उपयोग म्हणजे आपण याला कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आपण याला वापरू शकतो। रामफळामध्ये व्हिटॅमिन सी असल्याकारणाने आपण याला माउथ कॅन्सर किंवा आपला थ्रोट कॅन्सर किंवा आपला लंग्स कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी याला डॉक्टर रिकमेंड करत असतात। रामफळामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन B6 असल्याकारणाने याला आपण स्किन केअर म्हणून पण आपण याला उपयोग करू शकतो किंवा आपण याला आपल्या केसांची निगा करण्यासाठी पण याचा यूज करू शकतो। केस गळती, पांढरे केस होणे यासाठी पण आपण याचा उपयोग घेऊ शकतो। अजूनच आपण या रामफळाचा उपयोग आपल्या हार्मोन बॅलेन्सिंगसाठी करू शकतो। आपल्या शरीरामध्ये हार्मोन बॅलेन्स नसतील तर आपल्याला मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही त्रास होऊ शकतात, म्हणून आपल्या रामफळाचा उपयोग जर आपण केला तर आपल्या शरीरामध्ये हार्मोन बॅलेन्स राहून आपली प्रकृती आपण चांगली ठेवू शकतो। रामफळाचा उपयोग अजून आपल्या ब्लडमधील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो। या प्लेटलेट्स आपल्या ब्लडला घोटण्याचं काम करत असतात। रामफळ खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स फोडही देखील होत नाहीत। तर ही होती रामफळाबद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती। तर हा व्हिडिओ आपला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू, धन्यवाद।